शहरात रात्रीच्या होणाऱ्या घरफोड्यांची माहिती काढून तसेच आरोपितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त परिमल विजय कबाडे यांनी MIDC पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत यांना आदेशित केले होते. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथक हे संशयितांच्या पाळतीवर होते. पोलीस उपनिरीक्षक राजपूत यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की 11 ऑक्टोबर 2023 रोजी नीलम नगर येथील बालाजी ज्वेलर्स दुकानाची घरफोडी चोरी करून पळालेले चोरांनी सोलापुरातील एक कार चोरून ती अविनाश नगरजवळील कोंडसाळ शाळेजवळील निर्मनुष्य ठिकाणी लावली असून रात्री त्या कारमधून सोलापूर शहरातील ज्वेलर्स दुकान फोडणार आहेत. त्यांच्याजवळ पिस्टल सुद्धा आहे. विश्वासू बातमीदाराकडून बातमी मिळाल्यावरून पोलीस उपनिरीक्षक राजपूत यांनी सापळा लावला. अविनाश नगर MIDC सोलापूर शहर येथील कोंडाळ शाळेजवळ 3 मजली अर्धवट बांधकाम झालेल्या ठिकाणी संपूर्ण पथकाने तिन्ही बाजूने सापळा लावला. मिळालेल्या बातमीनुसार 14 ऑक्टोबर 2023 रोजी मध्यरात्री 1:30 सुमारास कारच्या दिशेने एका मोटरसायकलवरून 3 इसम आले. त्यांनी कारजवळ मोटरसायकल लावली. मोटरसायकलवरील इसमास थांबण्याचा इशारा करताच त्याने जोरात मोटरसायकल चालवून पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन यांना कट मारला. खाली पडल्यामुळे त्यांच्या गुडघ्याला मार लागला. संशयित वेगाने उत्तर दिशेने मोटरसायकल घेऊन गेला. मोटरसायकलवरील संशयित इसमाचा आवाज ऐकून पूर्वेकडील संशयित इसम हा वेगाने विनायक नगरच्या दिशेने पळून गेला. तिसरा संशयित कारमध्ये बसलेला कार चालू करून दक्षिण दिशेला वेगाने निघाला. पोलीस सब इन्स्पेक्टर राजपूत व पथकातील अंमलदारांनी कार चालकास थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी कार चालकाने वेगाने कार पथकाच्या दिशेने घेऊन पोलीस इन्स्पेक्टर राजपूत यांना जोरात ओरडून कार थांबण्यास सांगून देखील कार चालकाने वाहन न थांबवल्याने त्यांच्याकडील शासकीय पिस्टलमधून सदर कारच्या चाकाच्या दिशेने 2 राऊंड फायर केले. 1 राऊंड कारच्या उजव्या बाजूच्या मागच्या चाकात लागली. कारमधील संशयित इसम हा समोरील काटेरी झुडपाचा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. चोरीच्या ऑल्टो कार या वाहनाची तपासणी करता त्यात एक देशी बनावटीचे पिस्टल, स्क्रूड्रायव्हर, पक्कड, कटावणी असे घरफोडीचे साहित्य असा 3,500,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त परिमंडल विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने, पोलीस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत, पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील, नाना उबाळे, दीपक ढोके, सचिन भांगे, पोलीस नाईक मंगेश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन, शंकर बाळगी, काशीनाथ वाघे, दीपक नारायणकर, शैलेश स्वामी, अमोल यादव, आमसिद्ध निंबाळ, देवीदास कदम, भारत सिंग तौकुवाले यांनी पार पाडली.